नमस्कार, मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठी तडकामध्ये। आज आपण बांगडीचा वापर करून एकदम गोल हॉटेलसारखे मेदूवडे कसे बनवायचे ते बघणार आहोत। वरून खूप क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असे मेदूवडे बनवणार आहोत आपण। तर चला सुरू करूया रेसिपी। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। तर मेदूवडे बनवण्यासाठी इथे मी एक कप उडदाची डाळ आहे, ही बिना सालीची डाळ आहे, तिला मी 3 तास पाण्यामध्ये भिजवली होती आणि पाणी काढून घेतलं आहे। एक हिरवी मिरची बारीक कट करून, मीठ चवीनुसार, कोथिंबीर बारीक कट केलेली, 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ, बारीक कट केलेला कढीपत्ता आणि 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत मी। तर सगळ्यात पहिले एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्यामध्ये आपली जी डाळ आहे ती घालायची आहे। पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे, फक्त डाळ वाटून घ्यायची आहे आपल्याला। पाण्याचा वापर करायचा नाही, जर जास्तच घट्ट वाटत असेल, वाटायला अवघड जात असेल तर 1 टेबलस्पून ते 2 टेबलस्पून पाणी घालून डाळ वाटून घ्यायची आहे। आणि तुम्ही बघू शकता मी घट्ट डाळ वाटून घेतलेली आहे। आता यामध्ये बारीक कट केलेला कढीपत्ता, तांदळाचं पीठ, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि मीठ घालत आहे, त्याचसोबत जिरे घालायचे आहेत। तुम्ही यामध्ये ओल्या खोबऱ्याचे पातळ कापण घालू शकता, तेही खूप छान लागतात दाताखाली आले की। आता याला हलकं होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे, खूप फेटायचं आहे आपल्याला याला जवळजवळ 5 ते 7 मिनटं। त्याने जे आपले वडे आहेत ते खूप हलके होतात, गच्च होत नाहीत आतून आणि छान होतात। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही बारीक रवा घालू शकता। जर तुमचं पीठही थोडंसं पातळ झालं असेल तर रवा किंवा तांदळाचं पीठाने ते ॲडजस्ट होतं आणि रवा आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे ते वडे आपले खूप कुरकुरीत पण होतात। तर याला छान फेटून घ्यायचं आहे, जवळजवळ 6-7 मिनटं मी याला फेटलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम हलकं झालेलं आहे आपलं पीठ। एकदम हलकं झालेलं आहे। आता आपलं पीठ जे आहे ते वडे करण्यासाठी एकदम तयार आहे, तर आपण वडे करून घेऊया। तर इथे मी एक पोळपाट घेतला आहे आणि कॉटनचा रुमाल घेतलेला आहे मी, त्या रुमालाला ओलं करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता एक बांगडी घेतली, हा कडा आहे, थोडीशी जाडवाली बांगडी आहे ही, तर ते बांगडीला पण आतून थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि खाली रुमाला पण छान पाणी लावून घ्यायचं आहे। आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि बांगडीमध्ये टाकायचा आहे आणि हाताला पाणी लावून त्याला व्यवस्थित शेप देऊन घ्यायचं आहे। मध्ये एक होल करायचा आहे आणि आपले वडे खूप छान तळले जातात आतून पण। आणि आता हलक्या हाताने बांगडी जी आहे ती काढून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम गोल आणि मस्त मेदू वडा झालेला आहे आपला। हातावर घेताना रुमाल हातावर असा काढायचा आहे, तुम्हाला मी दाखवते तसं। तर आपलं तेल गरम झालेलं नाही आहे म्हणून मी इथेच ठेवत आहे, दुसरा एक करून दाखवते मी तुम्हाला वडा। तर बांगडीला पाणी लावून घ्यायचं, खाली पण रुमाल्याला पाणी लावून घ्यायचं। पाणी लावल्याने आपले जे वडे आहेत ते रुमाल्याला चिकटणार नाहीत आणि बांगडीलाही चिकटत नाहीत। मध्ये होल करून घ्यायचं आणि हलक्या हाताने बांगडी काढून घ्यायची आणि उचलते वेळेस रुमालाचा जो टोक आहे ते वर करून हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि मग अशा प्रकारे उचलायचं। तुम्ही बघू शकता इझिली उचललं जातं हे आणि तेलात टाकायला पण खूप सोपं जातं। तर अशा प्रकारे आपण आणखीन 1-2 करून घेऊया। खूप सोपी पद्धत आहे ही आणि या पद्धतीने तुमचे जे वडे आहे ते एकसारखे होतात आणि छान दिसायलाही छान दिसतात। तुम्ही जर हातानेच करून टाकले तर ते वाकडे होतात, एकसारखा आकार येत नाही, लहान मोठे होतात। तुम्ही अशा प्रकारे केले तर एकसारखे आणि मस्त होतात हे वडे, दिसायलाही छान दिसतात जर तुम्ही पाहुण्यांना वगैरे वाढले तर, कारण एकसारखे असतात, एका साईजचे असतात आणि एकदम गोल असतात हे वडे। तर आता आपण हे तळून घेऊया। तर तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, थोडंसं पीठ टाकून बघूया। तर तुम्ही बघू शकता तेल आपलं छान गरम झालेलं आहे, तर ते हे काढून घेऊया आणि जे आपले वडे आहेत मी तुम्हाला उचलायची ट्रिक सांगितलेली आहे त्याप्रकारे आपले जे वडे आहेत ते हातावर घेऊन ते हलक्या हाताने सोडून देऊया। तेल गरम असतं त्यामुळे थोडंसं सांभाळून करा आणि अशा प्रकारे आपले वडे जे आहे ते आपण तेलामध्ये सोडून देऊया।
आणि मीडियम गॅसवर आपल्याला तळायचं आहे. लो गॅसवर तळलं तर आपले जे वडे आहेत ते तेलकट होतात, तर आणि जास्त हाय फ्लेमवर तळले तर वडे वरच्या साईडनी तळल्यासारखे होतात पण आतून कच्चे राहतात. त्यामुळे मीडियम साईजवर गॅसवर आपण हे तळून घेणार आहोत. आता पलीकडे एक जागा झाली आहे तर मी तिकडे पण एक वडा टाकून घेते, म्हणजे एका वेळेस चार वडे तळले जाते ना आपले. तुम्ही बघू शकता आपण जी कोथिंबीर कढीपत्ता टाकलेला आहे त्यामुळे वड्यांना किती छान दिसत आहेत ते. तर आता आपले वडे जवळजवळ मी 4 ते 5 मिनटं तळून घेतलेले आहेत आणि याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. आतून आपण जे छिद्र केलं होतं त्यामुळे ते आतपर्यंत छान तळले जातात. आता आपण हे वडे काढून घेऊयात, त्यांना छान कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता एकसारखे आपले वडे झालेले आहेत. आता आपण दुसरे पण वडे अशा प्रकारेच तळून घेऊया. हाताला पाणी लावल्यामुळे ते हाताला चिकटत नाहीत. आणि एकदम क्रिस्पी वडे आपले होणार आहेत. तर हेही वडे आपण तळून घेऊया. हे बघा आपले हेही वडे तळलेले आहेत. आता हे पण मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही बघू शकता एकदम गोल गोल आणि मस्त वडे झालेले आहेत, तितकेच क्रिस्पी आहेत. तुम्ही बघू शकताय एकदम असे गच्च नाही आहेत, किती छान झालेले आहेत आणि एकसारख्या साईजचे वडे झालेले आहेत. तर आपण ह्या बांगडीचा वापर करून हे वडे बनवलेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा, खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला जर माझी ही पद्धत आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत. धन्यवाद.